काहे ना करना ना। कुठे आहे का बंदिस्त आहे का तुम्हाला? भरपूर गावत आहे का? ते कसं पाटी डम्पिंग आहे ना, त्यामुळे ते येतच राहतात। काढलंय का बघू फोटो? कुठे बरं? आता लाईट बीट लावून घेतली, पहिले लाईट वगैरे काय नव्हतं ना। हा तिकडे साप पकडण्यासाठी गेलेलो, म्हणजे घरामध्ये होता। याच्यात गेले? याच्यात गेले? काढली का व्हिडिओ पण? व्हिडिओ पण आहे, फोटो पण आहे। जड कांबळे बद्दल झाला, रसल वायपर आहे, घोणच बोलतो, काम कांबळे बोलतो ना आपण, कांबळे गावकडे जड कांबळे बद्दल झाला। बरं मोठं रसल स्वायपर आहे, रेस्क्यू करूया त्याला। या झाडांमध्ये घुसलेला आहे, तिला इथे डायरेक्शन भेटली ना बरोबर जाते ती। दुर्गाडी एरियामध्ये जो सबस्टेशन आहे त्या ठिकाणी रसल स्वायपर होता, सेफली रेस्क्यू झालेला आहे। नाव सांग ना तुझं। विकास भोईरी। विकास भोईरी यांनी आपल्याला फोन केलेला साप पकडण्यासाठी, तर वन विभागाला कळून याला लगेचच जंगलात सोडून येणार आहे।